नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिवस आहे. एरवी आपण रेस्टॉरंट दुकानांमध्ये जातो, तिथं लिहिलेलं असतं ग्राहक हा राजा आहे. पण खरंच ग्राहकाला त्याचे अधिकार माहिती आहे का, किंवा त्याला त्याच्या अधिकारांबद्दल माहिती आहे का? तर सकाळी मी लोकसत्ता वाचत होतो, त्यामध्ये आपलं ग्राहक राजा जागा हो, मग त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे ग्राहकांमध्ये खालील काही हक्कांचा समावेश आहे. म्हणजे याच्यामध्ये लिहिलेलं आहे सुरक्षिततेचा हक्क, निवड करण्याचा हक्क, तक्रार निवारण्याचा हक्क, ऐकून घेतले जाण्याचा हक्क, ग्राहक जागृतीचा हक्क, वस्तू अथवा सेवांबाबत माहिती देण्याचा हक्क, अशा टोटल 6 हक्क त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि ग्राहक आयोगामध्ये 5 लाखापर्यंतचे दावे विनामूल्य दाखल करते. मग वस्तू किंवा सेवा खरेदी करताना त्याने 3 गोष्टी नीट तपासून पाहिल्या पाहिजे. ते म्हणजे किंमत, वैधता, वजन, गॅरंटी वॉरंटी, हॉलमार्क, एगमार्क आणि ISI मार्क, याबाबत त्याने योग्य ती माहिती घेतली पाहिजे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एक छोटीशी माहिती मी तुमच्यासोबत घेऊन येतोय. आता राष्ट्रीय ग्राहक दिवस जसा आपल्या भारतामध्ये केला जातो, तसाच तो जागतिक ग्राहक दिवस सुद्धा साजरा केला जात असतो. मग तो नेमका कोणत्या तारखेला आणि का साजरा केला जातो त्याचा उल्लेख कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. ही 1 ते 1.5-2 मिनिटाची माहिती तुम्हाला राज्यसेवा पूर्व, मुख्य, त्यानंतर कंबाईनच्या गट ब क च्या पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये कामात पडेल. तर योग्य ती माहिती जाणून घ्या आणि ग्राहक राजा बना. टेक केअर. शुभ दिवसाच्या शुभ शुभेच्छा.